नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्यातल्या अनेकांना इंग्रजी वाचन शिकायचं असतं, पण कसं शिकायचं, शब्दांना कसं वाचायचं, आणि जर आम्ही वाचतो आहे तर आम्हाला एक्झॅक्टली बरोबर आहे की चूक हे कसं कळणार? तुम्हाला काळजी करायची गरज नाही आहे. आपल्या या चॅनलवर रीडिंग संदर्भात व्हिडिओज येत असतात आणि तुम्ही ते पाहतही असाल. आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईबसुद्धा केलं असेल. आज असंच एक मी पॅरेग्राफ घेऊन आलो आहे, जो ॲक्च्युली इंग्लिश न्यूजपेपरमधला आहे. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की एखादं 5वी 6वीचं पुस्तक ज्या पद्धतीने तुम्ही वाचताय त्याच पद्धतीने तुम्हाला इंग्लिश न्यूजपेपर वाचायचं आहे. असं नाही आहे की इंग्लिश न्यूजपेपरमध्ये काहीतरी वेगळं असतं आणि तुम्हाला ते वाचता येणार नाही. सो आत्ता इथे तुम्हाला एक एक शब्द यूज जो आहे तो वाचायचा आहे. पहिला शब्द आहे येस, व्हॉट एवर. काय शब्द आहे? वॉट एवर. खरं तर तुम्हाला वॉट शब्द ऑलरेडी तुम्हाला माहिती असेल. हा ई म्हणजे ए आणि व ला ई आर लागला आहे म्हणजे वर. सो वॉट एवर. अक्षर प्रत्येक शब्दातून काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. जसं की ई आर लागला की अर म्हणा, म्हणजे नेक्स्ट टाईम जर कुठे ई आर लागलेला असेल तुम्ही तिथे अर म्हणाल. आता हे कॅपिटल लेटर आहेत, कॅपिटल लेटर ए बी सी डी प्रमाणेच वाचायचे. जसे की सी बी आय, सी बी आयज. लक्षात आलं का? कॅपिटल लेटरला वाचत बसू नका. ते आपण ए बी सी डीमध्ये जसे वाचतो तसेच वाचायचे आहेत. नेक्स्ट वर्ड, एक एक लेटरला कंप्लीट करा. इन, वे, स्टी, गे, शन. इन्व्हेस्टिगेशन. आय एम शुअर तुम्ही हा शब्द बरोबर वाचला असेल. व्हेरी गुड. इन टू द, पुढचा शब्द कॉम्बिनेशन दिसतंय. व्हेरी गुड. रेप. र एचे दोन साऊंड असतात इंग्रजीमध्ये, ॲ आणि ए. जेव्हा ए एकटाच येतो की नाही, जसं की इथे समजा आर ए पी असतं तर तुम्ही रॅप म्हटलं असतं, पण तोच जर ए ईच्या जोडीला आला आहे तर तुम्हाला त्या एला एच म्हणायचं आहे. जसं की रेप. व्हेरी गुड. मर डर. तुम्हाला तर इथे ई आर वाली कन्सेप्ट समजली का? मर्डर ऑफ अ. व्हेरी गुड. ज्युनियर. काय? ज्युनियर. नेक्स्ट वर्ड, डॉक्टर. डॉक आणि टला ओ आर. जसं ई आर लागतं की नाही शेवटी, तसं जर स्पेलिंगच्या शेवटी ओ आर लागलं तर तुम्हाला अर म्हणायचं आहे. जसं की डॉक्टर. ओके. इन अ कोलकाता. कोलकाता हे ॲक्च्युली शहराचं नाव आहे, तुम्हाला माहिती आहे. कोलकाता हे एक शॉर्टफॉर्म आहे, मी तुम्हाला सांगतो. गव्हर्नमेंट. ॲक्च्युली गव्हर्नमेंट शब्द जो लेंदी आहे तो असा जी ओ व्ही टी, गव्हर्नमेंट. व्हेरी गुड. हॉस्पिटल. हॉस्पिटल. आय एम शुअर तुम्ही बरोबर वाचताय. व्हेरी गुड. री ई ए म्हणजे वेलांटी. रिव्हील्स. रिव्हील्स म्हणजे एखादी गोष्ट सांगणे, प्रकट करणे, आपण ज्याला म्हणतो ना. रिव्हील्स द, येस, कन डला यू ड क आणि ट, कंडक्ट. द कोलकाता वर्ड रिपीट झाला आहे. पोलीस. व्हेरी गुड. काही जण पोलाईस वाचायला जातील वाटेल, कॉम्बिनेशन आहे. काही वेळा तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल. पोलीस. पुल्ड. येस, पुल्ड. आता इथे काही शब्दांमध्ये युला अ नाही म्हटलं जात. जसं पू ऊ म्हटलं गेलेलं आहे. पुल्ड अप बाय. आता ॲक्च्युली हा शब्द आहे कॅलकटा. 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 कोलकाता जे आत्ताचं कोलकाता आहे त्यांना पूर्वी कॅलकटा म्हटलं जायचं. एच सी म्हणजेच हायकोर्ट शॉर्ट फॉर्म आहे.
इज ऑफ. येस. सी री आणि हा जो ओ यू एस आहे तो सफिक्स आहे. अस सिरियस. सी री अस सिरियस. हा शब्द वाचा. व्हेरी गुड. कन सला ई आर लागला सर न कन्सर्न. मी बऱ्याच मुलांना बघितले सीला बरेच जण क म्हणतात. ओके पण सीची तुम्हाला कन्सेप्ट माहिती आहे. सीच्या जोडीला जर तुम्हाला ई आय वाय आला तर तुम्हाला त्या सीला स म्हणायचं आहे. कन्सर्न. इट पॉइंट. सोपा शब्द आहे. ओ आय म्हणजे ऑई पॉइंट. टू अ येस. लला ए आर लागला एच्या जोडीला आर आला की त्याला एला आ म्हणा लार. आणि जी ला ई आर लागला म्हणून जर लार्जर. व्हेरी गुड. सी स्टे मॅटिक. सिस्टेमॅटिक. हा शब्द काय आहे? सिस्टेमॅटिक. व्हेरी गुड. क्री सिस. क्री सिस. इन बेंगॉल. येस. ई मी जी एट. हा जरा इथे सगळेजणं गोंधळले असतील डला तुम्ही बऱ्याच जणांनी, पण ते इमिजिएटली आपण म्हणतो ना ताबडतोब. इमिजिएट. व्हेरी गुड. ॲक्शन. ॲक्शन ऑफ द येस. कॉ ललाई ले आणि हा ज ग नाही आहे. लक्षात आलं का? कारण जिच्या पुढे ई आय वाय आलं की जनरली त्या गला ज म्हणा. कॉलेज. व्हेन द कॉम्बिनेशन दिसत आहे का? येस. आय एम शुअर हा शब्द तुम्ही बरोबर वाचला असेल. क्राईम. वॉज येस. डी सला कसक त्याला ओ लागला अ डिस्क. ओला ओपन म्हणतो आपण ओपन म्हणतो पण लक्षात ठेवा अ सुद्धा म्हणतो. डिस्क. वला ई आर लागला वर डिस्कवर. आणि शेवटचा ई डी ड डिस्कवर्ड. अँड द येस. अ पॉलिंग. अ पॉलिंग. काही जणांनी अ पॅलिंग असं पण वाचलं असेल नाही का? पण तुम्हाला काही वेळा काही शब्द माहिती असणं गरजेचं आहे. व्हेरी गुड. स्लिप शॉट. स्लिप शॉट. हा शब्द रिपीट झाला आहे. येस. इन्व्हेस्टिगेशन. इन्व्हेस्टिगेशन. येस. टू गे दर. व्हेरी गुड. डे मॉन. आता इथे कॉम्बिनेशन तुम्हाला दिसत आहे. सो स्ट्रेट. डेमॉन्स्ट्रेट. डेमॉन्स्ट्रेट. व्हेरी गुड. टोटल. टोटल. काय शब्द वाचताय हा तुम्ही? ब्रेक डाऊन. आता विशेषतः इथे लक्षात ठेवा ई एला आपण जनरली वेलांटी म्हणतो. तुम्ही कुठेही जरी बघितलेत ना ई आलेलं कुठे आलेलं आहे का? एका ठिकाणी आलं होतं बघा मग असे कुठेतरी. रिव्हील. रिव्हील शब्द आपण वाचला होता तिथे ई आला होता. आपण वेलांटी असं वाचतो पण जनरली ई एला आपण असुद्धा वाचतो एसारखं सुद्धा वाचतो. जसं आता इथे ब्रेक एसारखं वाचलं आहे. ब्रेक डाऊन. ऑफ येस. ॲड मी
नी ॲडमिनी स्ट्रेटिव ॲडमिनिस्ट्रेटिव ऑर्डर. सो आय एम शुअर तुमचा हा इंग्लिश न्यूजपेपरमधला एक छोटासा पॅरेग्राफ होता, मी तुमच्यासाठी आणला होता वाचायला, आणि तो तुम्ही वाचला असेल. हां, पण अर्थात तुम्ही जर बिगिनर असाल, तुम्हाला अजून स्वरांची ओळख नसेल, तर आपले व्हिडिओज आहेत या संदर्भातले, ते तुम्ही बघू शकता. स्टेप बाय स्टेप प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. हाऊ टू रीड हा सेक्शन आहे, तिथे तुम्हाला सगळे व्हिडिओज बघायला मिळतील, जेणेकरून तुम्हाला सगळ्या स्वरांची, सफिक्सची, सायलेंट लेटरची ओळख होईल आणि तुमचं जे इंग्रजी वाचन आहे ते डे बाय डे इम्प्रूव्ह होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे, मित्रांमध्ये शेअर करायचं आणि अर्थातच सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.